नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन, और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें। नेव्ही मध्ये ऍडमिरल असल्याचे सांगून फसवणूक करणाऱ्या 24 वर्षीय आरोपीस वाशी पोलिसांनी अटक केली आहे। मिलिटरी कॅन्टीन मधून स्वस्तात वस्तू घेऊन देतो असे सांगून त्याने लाखो रुपयांची फसवणूक केली आहे। मनीष अरिसेरा असे अटक आरोपीचे नाव आहे। मनीष हा शिरवणे गावात राहत आहे। तो समाजात वावरताना नेहमी नेव्ही मधील ऍडमिरलला वा अन्य मोठा अधिकारी असल्याचे भासवत होता। तसा गणवेश परिधान करून तो आवरत सुद्धा होता। आकर्षक व्यक्तिमत्व आणि त्यात इंग्रजीवर प्रभुत्व असल्याने त्याची छाप पडत होती। याचाच गैरफायदा घेत त्याने अनेकांच्या कडून लॅपटॉप, मोबाईल एवढेच काय तर सोने चांदी सुद्धा अर्ध्या किमतीत देतो असे सांगून अनेकांच्या कडून अशा वस्तूंची मागणी नोंदवत आगाऊ रक्कम घेतली होती। आतापर्यंत आलेल्या तक्रारीनुसार 7,32,700 रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे। पोलिसांनी त्याला मुंबईतून अटक केली। त्याच्याकडे ऍडमिरलचे बनावट ओळखपत्र, रक्षा मंत्रालयाचे बनावट ओळखपत्र, इंडियन नेव्हीचे बनावट अपॉइंटमेंट पत्र, तसेच नेव्हीशी संबंधित अनेक कागदपत्र जे बनावट असल्याचे समोर आले आहे। हा सर्व बनावट कागदपत्र आढळून आले। यात अनेक कागदपत्र अन्य लोकांच्या नावाने बनावट त्याने बनवले होते। या मागचा काय उद्देश आहे याचाही तपास सध्या पोलीस करत आहेत। एक तोताया नेव्हल अधिकाऱ्याला वाशी पोलीस स्टेशनने अटक केलेली आहे। 10 तारखेला त्याची अटक केली होती। तो गुन्हा गेल्या वर्षी घडला होता। 2 साक्षीदारांना, एक फिर्यादी आणि साक्षीदारांना नेव्हल अधिकारी असे भासवून, त्याचा युनिफॉर्म घालून त्यांना सांगून की मी नेव्हल अधिकारी आहे आणि त्यांच्याशी मैत्री करून कॅन्टीनमधून चांगल्या प्रकारे सोनं किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळून देतो हे सांगून कमी दरामध्ये त्यांच्याकडून पैसे घेतले होते। आणि ते जवळ 7-7.5 लाखाच्या घरामध्ये ती केस होती। त्याचा तपास आम्ही करत होतो। त्याच्या ज्या डिटेल्स दिल्या होत्या त्याच्यावरून वाशी पोलीस स्टेशन त्याचा तपास करत होते, परंतु तो त्या ठिकाणी मिळून येत नव्हता। नंबर वगैरे सगळं बंद झाला होता, त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या आणि इन्फॉर्मरच्या दृष्ट्या त्याची माहिती घेत असताना काही सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने आम्ही त्याला 10 तारखेला त्याची इन्फॉर्मेशन मिळाली। वाशी पोलीस स्टेशनच्या APM महाला सिनियर PI धुमाळ आणि दौंडकर साहेबांच्या पथकाने त्याला कोलाबायातून अचूक पकडले आणि त्याला ताब्यात घेतले। ताब्यात घेतल्यानंतर सस्टेन्ड इंट्रॉगेशनमध्ये त्यांनी आपल्या गुन्ह्यांची कबुली दिली की तो बोगस नेव्हल अधिकारी म्हणून वावरतो आणि त्या अनुषंगाने तो लोकांना लुबाडणूक करतो। त्याच्या अंगझडतीत नेव्हल अधिकाऱ्याचं त्याचं जे आयडेंटिटी कार्ड बनवलं होतं ते मिळालं। त्याच्या घराची झडती घेतली असता ह्या सर्व गोष्टी तिथून मिळून आल्या आहेत, ज्या त्यांनी ह्या दुकानातून परचेस केलेल्या आहेत आणि हे बोगस सर्व डॉक्युमेंट्स त्यांनी मिळवलेले आहेत। अनेक लोकांना त्यांनी कॅन्टीनचे आयडेंटिटी कार्ड बोगस मिळून दिलेले आहेत। अनेक लोकांना त्यांनी नोकरीला लावतो म्हणून सर्टिफिकेट्स दिलेले आहेत। स्वतःचं मी पेटी ऑफिसर आहे, नेव्हीमध्ये ऑफिसर आहे, त्याचे त्यांनी पत्रकं बनवले आहेत। अनेक बोगस पत्रकं बनवून तो लोकांची फसवणूक करत होता। या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करत आहोत की अजून किती लोकांकडून त्यांनी पैसे घेतलेले आहेत आणि त्याप्रमाणे पुढील कारवाई करू। 12वी शिकलेला आहे तो, चांगला अस्खलित इंग्रजी बोलतो, मराठी पण बोलतो। बेसिकली तो आंध्र प्रदेशचा आहे। त्यांनी 1-2 कॉल सेंटरच्या नोकऱ्या केल्यानंतर गुगलवरून अभ्यास केला की नेव्ही कशी जॉईन करता येईल। त्यासाठी तो खडकवासल्याला गेला पुण्याला, तिथे त्यांनी माहिती घेतली, परंतु त्याचं ते पॅरामीटर्स त्याचे नव्हते की तिथे जॉईन करण्यासारखे। मग त्यांनी त्याला हेही कळलं की नेव्ही जॉईन केल्यानंतर नेव्हीच्या अधिकाऱ्याला कॅन्टीनमध्ये सुविधा मिळतात, अर्ध्या वस्तू मिळतात, अर्ध्या किमतीत वस्तू मिळतात। मग त्याच्या ते डेव्हलपमेंट चालू झालं ब्रेनचं की आपण नेव्हल अधिकारी आहे म्हणून आपण पुढील कारवाई करू। आणि त्या पद्धतीने त्यांनी तो युनिफॉर्म मिळवला, त्यांनी फोटो मारले, त्यांनी सर्टिफिकेट्स बनवले। गुगल सॅवी असल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी त्याला मिळत गेल्या। तो प्रिंटिंग करत गेला आणि तसा त्यांनी देखावा प्रकट केला इतरांसमोर, आणि जेणेकरून तो भासवत गेला की नेव्हल अधिकारी आहे, कुठे वाटेल तिथे तो युनिफॉर्म घालून जायचा, त्यांना भासवायचा, त्यांना बोलायचा, तो मोबाईलवरती ते मॅनेज करायचा आणि नंतर सायबर कॅफेमध्ये जाऊन प्रिंट करायचा। व्हिडिओ जर्नलिस्ट सुभाष रवडेसह प्रमोद पाटील यांचा रिपोर्ट।